सीबीएसईच्या माध्यमातून 12वीची जी परीक्षा घेण्यात येणार आहे ती परीक्षा घ्यावी का नाही घ्यावी का कशा तऱ्हेने घ्यावी या संदर्भामध्ये ती चर्चा होती आणि त्या ठिकाणी प्रत्येक राज्याने आपापलं म्हणणं जे आहे ते त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं आणि महाराष्ट्राच्या वतीने सुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडलं आणि या संदर्भामध्ये मंत्रिमंडळामध्ये आणि त्यांनी जे ऑप्शन दिले आहेत त्या संदर्भामध्ये मंत्रिमंडळामध्ये आम्ही येणाऱ्या काळामध्ये चर्चा करून माझी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी सुद्धा चर्चा झाली. आज त्यांची सकाळी टास्क फोर्सची जी आहे तुम्हालाही माहिती आहे की तिसऱ्या लहर असल्या संदर्भामधली बैठक चालू होती. त्यांनी मला सांगितलं की आपण सोमवारी भेटू आणि या विषयावरती आपण चर्चा करू येणाऱ्या 12वी संदर्भामध्ये आणि आम्ही हाच प्रयत्न करत आहोत की विद्यार्थ्यांचं हित आणि विद्यार्थ्यांचं आरोग्य त्याच्यामध्ये फिजिकल आणि त्यांचं मेंटल तर आता आपल्याला सर्वांना माहिती की परीक्षा खूप वेळ चाललेल्या आहेत त्याच्यामुळे कुठे ना कुठे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक संभ्रमाचं आणि घबराटीचं वातावरण आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांचं हित बघून आणि त्याचं सुरक्षितता बघूनच या संदर्भामध्ये निर्णय घेतले गेले पाहिजेत. वॅक्सिनेशन संदर्भात सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की वॅक्सिनेशन सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला पाहिजे अशा तऱ्हेचं आम्ही ज्या आमच्या सूचना होत्या त्या आम्ही त्या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर सुद्धा या विषयावर आणि मंत्रिमंडळातल्या सहकार्याबरोबर आम्ही आमच्या चर्चा करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या समोर आम्ही येऊ सांगू. पण एकंदरीत प्राथमिक लेवलला काय परीक्षा घ्यावी की नाही असं काय ठरतंय किंवा असं काही प्राथमिक लेवलला आपण तयार आहोत म्हणजे परीक्षा घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मानसिकता आहे का पण नाही आता आपणही सगळेजण जाणता की ज्या तऱ्हेची परिस्थिती आहे आणि तिसऱ्या लाटे संदर्भामध्ये आपण सगळे चर्चा करत आहोत आणि त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सांगितलं जातं की जो इम्पॅक्ट होणार आहे तो लहान मुलांवरती होणार आहे. आज कुटुंबामध्ये सुद्धा आपण बघत आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. ज्या कुटुंबामध्ये समजा एखादा पॉझिटिव्ह व्यक्ती रुग्ण आला तर त्या कुटुंबामधल्या विद्यार्थ्याची मानसिकता काय हे आपल्या सर्वांना समजू शकतो कारण आपण सगळेजण या काही परिस्थिती पाहत आहोत. मी सुद्धा घरामध्ये ही परिस्थिती पाहिलेली आणि त्यामुळे आम्ही हेच त्यांना सांगितलं की आपल्याला हे करत असताना मुलाची मानसिकता समजून घेतली गेली पाहिजे. 1.5 वर्षापासून मुलं ह्या परीक्षेसाठी तयारी करतायत आणि सातत्याने मुलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षितता कशी राहील त्यासाठी लागणारं मोठ्या प्रमाणामध्ये लॉजिस्टिक असेल त्याचं व्यवस्थापन कसं लागेल कारण आपल्याकडे सीबीएसईची 25,000 मुलं आहेत परंतु आपल्या ज्या बोर्डाची मुलं आहेत एचएससी बोर्डाची ती जवळपास 14 लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना ती पूर्णपणे सुरक्षित वातावरणात केली गेली पाहिजे. मुलांना जे आहे ते जसं मी सांगितलं की दोन्ही तऱ्हेचं जे आहे ते मार्गदर्शन आणि त्या तऱ्हेचं वातावरण निर्माण केलं पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची जर गोष्ट कुठली असेल तर व्हॅक्सिनेशन आहे. तर केंद्र सरकारने जास्त प्रमाणामध्ये व्हॅक्सिन द्यावे आणि मुलांचं आणि काम करणाऱ्या लोकांचा विचार करावा. त्यामुळे तोपर्यंत आमचं असं म्हणणं होतं की ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत असताना आम्ही परिस्थिती बघू. तुम्ही 1 महिन्यानंतर परीक्षा बद्दल बोलता आहात त्यावेळेची परिस्थिती काय असेल महाराष्ट्रामध्ये कारण आज आपण सगळेजण जाणताय लॉकडाऊन आहे उद्या विद्यार्थ्यांना यायचं म्हटलं तर कशा तरी येणार. 1 महिन्यानंतर काय परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आम्हाला अभ्यास करावा लागेल. त्यामुळे हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला पूर्ण काळजी करून आणि पूर्ण विद्यार्थ्यांचं हित आणि देशाचं हित घेऊन तुम्ही निर्णय घेतला पाहिजे आणि त्या पालकांची मनस्थिती आपण समजली पाहिजे असं आम्ही सांगितलं. 12वीच्या निर्णयानंतर आपल्या स्टेट बोर्डाचा निर्णय होईल. आम्ही या काळामध्येच माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमची चर्चा झाली होती आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ते दौऱ्यावरती जाणार होते. आपल्यालाही माहिती आहे जे वादळामध्ये झालेलं नुकसान ज्या संदर्भात ते दौरा करणार होतं त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बैठक देतील. आज सुद्धा माझं सकाळी त्यांच्याशी बोलणं झालेलं ते मला म्हणाले की आम्ही तुम्हाला 1-2 दिवसामध्ये बैठक देत होतो येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमची बैठक होईल आणि मंत्रिमंडळासुद्धा आम्ही ह्या गोष्टी घेऊन जाऊ आणि जसं आपल्या सर्वांना माहिती आहे माननीय उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही आमचं म्हणणं मांडू की ही कोरोनाची परिस्थिती ही असाधारण अशी परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये मुलांना सुरक्षित वातावरण कसं देता येईल आणि पुढच्या वर्षी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असं म्हणतो. 10वीबद्दल ज्या प्रकारे उच्च न्यायालयाचे काय पर्याय शिक्षण विभाग विचारात आहे एक परीक्षा घ्यावी वेगळी अशा प्रकारचं आहे की रद्दवर ठाम आहे नाही असं आहे की माननीय उच्च न्यायालयाला आम्ही आमचं म्हणणं सांगू आमच्या माध्यमातून पीजी त्यांचं म्हणणं मानतील आणि मला असं वाटतं की आम्ही ही जी परिस्थिती निर्माण झालेली ही असाधारण अशी परिस्थिती आहे. कोणीच विचार केला नव्हता की अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण होईल. पहिल्या लाटेमध्ये आपल्याला वेगळं वाटलं होतं दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला वाटलं होतं कदाचित ती त्याच्यापेक्षा कमी असेल परंतु आपण आज परिस्थिती बघतोय की तो स्ट्रेंड खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॅनिकिंग निर्माण करत आहे आणि अशा वेळेला तिसरी लाटेबद्दल आपण चर्चा करतोय ती सुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये होते कारण पहिल्या लाटेमध्ये मुलं नव्हती पण दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्ये आता मुलांवर याचा इम्पॅक्ट व्हायला लागला आणि म्हणून आम्ही कोर्टाला आमची बाजू सांगू
कोर्टाने जे आम्हाला प्रश्न विचारले त्याच्याबद्दल आम्ही त्यांना माहिती देऊ आणि ह्या असाधारण परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षी मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी आम्ही या संदर्भामध्ये आम्ही कोर्टामध्ये जे आमचा जीआरनी करतो आम्ही कोर्टामध्ये सादर करून कोर्टाला आमचं म्हणणं मांडू त्या ठिकाणी आणि मला पूर्ण खात्री आहे की कोर्ट या संदर्भामध्ये जे आहे सहानुभूतीपर विचार करेल कारण परिस्थिती ही वेगळी आहे आणि त्याबद्दल काही संघटना ज्या ऑनलाईन परीक्षा घ्या असं सांगत होतं याबद्दल काही आज पण चर्चा झाली आणि आधी पण आपल्या सर्वांना माहिती चर्चा झाली त्याच्यामध्ये सर्वांना माहिती की आपला पेपर पॅटर्न जो अजूनपर्यंत असा होता तो कधी ऑनलाईन साठी आपण हेच केलेलं नाही आणि एका पटकन परिस्थितीमध्ये करणं आणि ते पण आपल्याला माहितीये की आदिवासी पाडा असेल डोंगराळ भाग असेल किंवा दुर्मिळ गाव असेल जर इंटरनेटचं कनेक्शन त्यावेळी गेलं तर त्यावेळी त्या विद्यार्थ्याची परिस्थिती काय असेल आणि म्हणून आम्ही खूप साऱ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करतो आणि आमचा हाच प्रयत्न राहतो की पुढच्या वर्षी कसं करून मुलाला त्याचं नुकसान होऊ नये. मागच्या वर्षामध्ये पूर्ण शैक्षणिक जर आपण बघितलं तर खूप मुलांच्या जीवनामध्ये कधी त्यांनी विचार केला नव्हता मोबाईलच्या माध्यमातून शिकावं लागेल कधी त्यांना परीक्षेच्या बाबतीमध्ये हा विचार केला नव्हता परंतु असाधारण परिस्थितीमध्ये असाधारण निर्णय त्यावेळी घेतले गेले. पण पुढच्या वर्षी मुलांचं आपल्याला प्रयत्न राहणार आहे की त्यांचं ऍडमिशन वेळेवर व्हावं त्यांच्या शाळा किंवा कॉलेजेस वेळेवरती त्यांना मार्गदर्शन मिळावं ह्या तऱ्हेचे प्रयत्न आपण करणार आहोत. नक्की आठवड्याभरात आम्ही चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न करून आणि माननीय उच्च न्यायालयात या संदर्भामध्ये विनंती करू. काही जर या परीक्षा रद्द झाल्या तर अकरावीमध्ये मुलांना कशा कोणत्या गुणवत्तेच्या आधारावरती प्रवेश देण्यात येणार याबाबत काही चर्चा झाली? या संदर्भात आमची चर्चा सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. आमच्या एकदम फेऱ्या झालेल्या आहेत आम्ही तज्ञांशी चर्चा करतो आमची माननीय एजन्सी या विषयी चर्चा आहे सगळ्या विषयावर चर्चा करून आम्ही असंच प्रयत्न करतो की याच्यामुळे मुलांचं शैक्षणिक पण नुकसान होऊ नये पण त्यांची आरोग्य जे आहे ते सगळ्यात पहिलं सुरक्षित राहायला पाहिजे. आमची प्राथमिकता विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि पालकांमध्ये असलेलं एक भीतीचं वातावरण आहे समराचं वातावरण ते दूर करणं ही आमची प्राथमिकता. हिंदीने जाणला जाणे आज जो मीटिंग होईल सीबीएसईकडे ते तीन बिंदूवर चर्चा होईल सरकारची ज्या भूमिका आहे सीबीएसई एक्झाम सीबीएसई की जो आज हमारी चर्चा हो गई थी उसमें माननीय केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह जी थे शिक्षण मंत्री थे प्रकाश जावड़ेकर जी थे स्मृति ईरानी जी थी और बहुत सारे राज्यों के मुख्यमंत्री थे और उप मुख्यमंत्री और सब शिक्षा मंत्री और शिक्षा सचिव इस मीटिंग में थे और चर्चा इसी बात पे थी कि किस तरह से आने वाली सीबीएसई की एग्जामिनेशन को जाना है. तो हमने वही कहा है कि आपको राज्य की परिस्थिति को आपको ध्यान में रखना पड़ेगा और जिस तरह से हमारी सबसे बड़ी देश की प्राथमिकता आज ये है कि जो आज ट्रेंड जो आ रहा है वो पहला स्ट्रेंड से आज का स्ट्रेंड अलग है और तीसरा स्ट्रेंड हम लोग जो बात कर रहे हैं उसके लिए भी हमें प्रिपेयर होना चाहिए. उसका सबसे ज्यादा इम्पैक्ट अगर किसी पे होने वाला है तो बच्चों पे होने वाला है. माननीय मुख्यमंत्री जी आज टास्क फोर्स की मीटिंग ले रहे हैं जिसमें इसी पे चर्चा चल रही है. तो हमने उनको वही कहा कि हमें पूरे सुरक्षित वातावरण बच्चों को देना होगा. हमारे लिए सबसे बड़ी प्राथमिकता अगर कुछ है तो बच्चों की हेल्थ है. आज बच्चे 1.5 साल से आप सभी लोगों को मालूम है कि परीक्षा की तैयारी कर रहे हैं पेरेंट्स में कहीं ना कहीं एक संभ्रम की भावना है. तो हमें ऐसे ही कुछ सोल्यूशन पे जाना पड़ेगा जो बच्चों के लिए हित में हो. एग्जाम को लेकर जिस तरह से डिसीजन फाइल की गई उसको लेकर सरकार की क्या भूमिका है कहीं ना कहीं और विकल्प सरकार खोज रही है जहाँ पर 10th के एग्जामिनेशन की बात हो आगे जिस तरह से प्रमोट किया गया है तो ग्रेडिंग सिस्टम को प्रमोट किया जाएगा या फिर कोई और विकल्प है सरकार के पास? जिस तरह से आप पूछ रहे हैं कि माननीय उच्च न्यायालय को हम भी बताएंगे कि ये जो परिस्थिति पिछले पूरे साल में रही तो पूरी असाधारण परिस्थितियां रही. हमने अलग अलग माध्यम से स्कूल में बच्चों को पढ़ाने की शुरुआत की. आपको भी मालूम है स्कूल शुरू हो गए लेकिन कई जगह पे स्कूल भी शुरू नहीं हो पाए. लेकिन ऐसे असाधारण परिस्थितियों में जिस तरह से क्या हम सोल्यूशन लेके जा सकते हैं वो हम माननीय उच्च न्यायालय के सामने बात रखेंगे. कोविड परिस्थितियां है सेकेंड लहर चल रही है थर्ड लहर की बात हो रही है ऐसे सिचुएशन में बच्चों की हेल्थ रखना बच्चों को सुरक्षित वातावरण देना ये सरकार की जिम्मेदारी है. कोर्ट के सामने अपनी बाजू रख देंगे और हमारे इस मामले में एजीजी से भी बात हुई तो वो हमारी बात कोर्ट के सामने रख देंगे और जिस तरह से हमें इवैल्यूएशन करना है जो भी करना है कोर्ट के सामने रखने के बाद हम आप सबके पास आ जाएंगे. धन्यवाद.